काहीतरी आपल्या गावकऱ्यांचं पुण्य असावं, कारण संत कुठेही जात नाहीत लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी त्यांना खरंच मनापासून जावं असं वाटतं, ज्या ठिकाणी त्यांची मनापासून भक्ती करणारी लोक असतात, त्याच ठिकाणी मामा जातात लक्षात ठेवा. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपलं भाग्य उदयाला आलं असं म्हणायला काही हरकत नाही. उजळले भाग्यात मुद्दा महाभंग सेवेसाठी घेतला, कारण संत दर्शन ह्या लाभ, संतांचं दर्शन आज या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला मिळालेलं आहे. आपल्या जीवनातला खूप मोठं भाग्य आपलं की साक्षात मामांचं दर्शन आपल्याला भेटतंय. आणि मामा म्हणजे आत्ता काही दिवसापूर्वी या कलियुगामध्ये होऊन गेलेले संत आहेत. आपण बघतो ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज हे संत शेकडो वर्षापूर्वी होऊन गेले असतील, पण मामा आत्ता होऊन गेले. म्हणजे अजून पण काही लोक सांगतात की आम्ही आमच्या डोळ्यांनी मामाला पाहिले, अशी अजून पण लोक आहेत. आणि म्हणून अगदी थोड्या दिवसामध्ये मामांनी या ठिकाणी अवतार घेऊन समाज उद्धरण्याचं काम केलेलं आहे लक्षात ठेवा. दीन दलितांचा उद्धार करण्यासाठीच संत येत असतात, आहे की नाही? हा जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. हा संत, संत प्रत्येक समाजामध्ये जन्माला येतो, म्हणजे तो संत फक्त त्याच समाजापुरता असतो असं नाही बरं का. असा एकही संत नाही की त्याने आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला नाही. आणि असा एकही संत नाही की ज्याने संपूर्ण जगासाठी कार्य केलं नाही. म्हणून संत हा फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नसतो, नाहीतर महाराजांना म्हणता आलं असतं अवघाची तालुका सुखाचा करीन आणि उपवाशी मारीन बहुतालजे, म्हणता आलं असतं. पण महाराज काय म्हणतात, अवघाची तालुका नाही, अवघाची जिल्हा नाही, तर अवघाची संसार. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद माणसाच्या जीवनामध्ये सुख देण्याचं, आनंद देण्याचं कार्य संत महात्मे करत असतात लक्षात ठेवा. कधी कधी आपण परमार्थ करतो तरी पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागतं. माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या वाट्याला येणारे जे भोग असतात, त्याच्या वाट्याला येणारे जे सुख दुःख असतात ना, ती त्याच्या प्रारब्धामध्येच लिहिलेले असतात. त्याचं ते प्रारब्ध कर्म असतं लक्षात ठेवा. पण हे प्रारब्ध जरी बदलवायचं असेल तर तेवढी सुद्धा ताकद आमच्या संत महात्म्यामध्ये बरं का, तेवढी ताकद संतांमध्ये असते. प्रारब्ध सुद्धा ते बदलवू शकतात. म्हणून एकदा एक गुण्याप्पा शिंगाडे नावाचे एक मामांचे भक्त होऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव बाळू असं ठेवलं होतं, बाळूच नाव ठेवलं होतं. मामांचे भक्त होते, खूप मोठे भक्त होऊन गेले. आणि एके दिवशी ते मामांच्या तळावरती गेले, त्या ठिकाणी मामांच्या जवळच ते राहिले मुक्कामी. दुसऱ्या दिवशी खिरीचा प्रसाद वगैरे घेतला, पण त्या ठिकाणी सर्व मामांचे भक्त, सर्व समुदाय जमा झाला होता. आणि त्या भक्त मंडळीमध्ये एक बापू शिंगाडे नावाचे एक मामांचे भक्त होते. तेव्हा मामा बापूंना म्हणतात, बापू मी या गुण्याप्पा शिंगाडेच्या मुलाला दृष्टी देऊ का? कारण तो बाळू नावाचा जो त्यांचा मुलगा होता ना, त्याला दृष्टी नव्हती, तो जन्मतःच आंधळा होता.
आणि म्हणून मामांनी विचारलं, बापू मी या बाळूला दृष्टी देऊ? बापूंनी सांगितलं, मामा द्या ना, द्या. असं म्हटल्यानंतर मामा त्या ठिकाणी त्या मुलाला म्हणतात, आता संतांमध्ये तेवढी ताकद आहे, मुकम करोती वाचालम पंघुम लंघयते गिरीम. नाही का, एवढी ताकद आहे, मुक्याला सुद्धा संत बोलवू शकतात, पांगळा सुद्धा चालू शकतो जर संतांची कृपा झाली तर. आणि मग त्या ठिकाणी मामा त्या मुलाला म्हणतात, हे बघ मी तुला दृष्टी देतो, पण ज्या वेळेस तुला दिसू लागेल ना, दिसायला लागल्या बरोबर सगळ्यात पहिल्यांदा तू माझ्या पाठीमाग धावायचं आणि मला शिवायचं, तरच तुझी दृष्टी टिकेल, अन्यथा तुला दृष्टी राहणार नाही. त्या मुलाने मान्य केलं आणि ठरल्याप्रमाणे मामांनी भंडारा घेतला आणि त्याच्या अंगावरती टाकला. काय माझ्या मामाच्या भंडाऱ्याची ताकद आहे माईबाप हो. भंडारा टाकल्या बरोबर त्या मुलाला दिसायला लागलं, स्पष्ट दिसायला लागलं. आणि मामांनी त्याला सांगितलं होतं की जसं तुला दिसू लागेल, दिसायला लागल्याबरोबर तू माझ्या पाठीमाग धावायचं आणि मला पहिल्यांदा शिवायचं. मुलाला दिसायला लागल्याबरोबर तो मामांच्या पाठीमाग धावायला लागला, मामांना शिवण्याचा प्रयत्न करू लागला. पण मला सांगा, ह्याला धरायचं एवढं सोपं आहे का? ज्याच्या सत्तेने संपूर्ण दुनिया चाललेली चाले, हे शरीर कोणाची या सत्ते? आपण ऐकतो, बोलतो, चालतो, हालतो कुणाच्या सत्तेमुळे? त्या भगवंताच्या सत्तेने लक्षात ठेवा, त्याला पकडणं सोपं आहे एवढं. त्यावेळेस तो मुलगा मामांच्या पाठीमाग धावू लागला, त्यांना शिवण्याचा, त्यांना धरण्याचा, त्यांच्या पाठीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो मुलगा त्या ठिकाणी असमर्थ झाला आणि ठरल्याप्रमाणे मामांनी सांगितलं होत, जर तू माझ्या पाठीला नाही शिवलं तर तुझी दृष्टी निघून जाईल. आणि मग मामाने पुन्हा भंडारा त्याच्या अंगावरती टाकला आणि तो पुन्हा आंधळा झाला. आता तुमच्या मनामध्ये अशी शोकांती का येईल की मामांनी त्याला दृष्टी दिलीच तर कायमची तरी द्यायची होती ना, दिली म्हटलं कायमची द्यायची होती ना, परत त्याला आंधळा करण्याची काय गरज होती? तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी मामांनी तिथल्या जमलेल्या सर्व लोकांना सांगितलं, देव जे करत असतो ना आपल्या जीवनामध्ये ते आपल्या स्वतःच्या हितासाठीच करत असतो. लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जे काय बरं वाईट होतं ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं. लक्षात ठेवा, मामांनी सांगितलं जर याला मी दृष्टी दिली असती तर याच्याकडून 7 खून होणार होते, त्यामुळे हा आंधळाच बरा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काय घडतं, आपल्या जीवनामध्ये जे काय देव आपल्याला करायला लावतो ते आपल्या चांगल्यासाठीच. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये त्याचा काही फायदा तोटा नसतो. म्हणून भगवंताने जीवनामध्ये आपल्याला जसं ठेवलंय तसंच आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठेविले अनंते तैसे जीवावे, ठेविले अनंते आ
असे राहावे. महाराज एक मिनिट तुमचं प्रेम आहे, तुमची भक्ती आहे म्हणून लक्षात ठेवा. बसा खाली. आणि म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या भाग्यात असतात किंवा नसतात, त्याचं वाईट वाटून कधी घ्यायचं नाही. पण एका गोष्टीमध्ये भाग्य आपण निश्चित समजलं पाहिजे, ज्या वेळेस आपल्या जीवनात आपल्याला संत महात्मे भेटतील आणि खऱ्या अर्थाने मामा आपल्याला भेटलेले आहेत, त्यामुळे आपलं भाग्य उदयाला आलंय असं म्हणायची काही हरकत नाही. या अभंगाचा अर्थ तुम्हाला समजला असेल, अतिशय सोपा अभंग आहे. महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं, माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. का? कारण संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला. बरं, त्या संत महात्म्यांनी मला शिकवलं काय? काय शिकवलं? देव कसा मिळवायचा हे शिकवलं. कुठं ठेवायचं देवाला? संपुष्ट हे हृदय पेटी करणे पोटी साठवू. पण महाराज म्हणतात जर तुम्हाला हृदयामध्ये देव ठेवायचा असेल तर त्या हृदयामध्ये काय लागतो? भाव लागतो. भावाशिवाय देव मिळत नाही. आणि महाराज म्हणतात हा ठेवा आम्हाला सापडला म्हणून तो आम्हाला मिळाला. तू काय म्हणे होता? तो या भावा सापडला. कुणामुळे मिळाला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता तुम्ही झोपला तरी काय हरकत नाही. अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे, पण आपल्याला अभंगावरती पूर्णपणे चिंतन करायचे, विस्तार करायचे अगदी थोड्या वेळामध्ये, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. या अभंगाची भूमिका मी तुम्हाला सांगून जाईल. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबार आहे ओतुर या ठिकाणी गेले, तिथे गेल्यानंतर ते का तुळशी वृंदावनावरती झोपले आणि झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं. तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये कोण आलं होतं? तर बाबाजी स्वप्नी येऊनही तू काही आला, अनुग्रह दिला निज प्रीती. कोणता अनुग्रह दिला महाराजांनी? बाबाजी आपुले सांगितले मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण दिला राम कृष्ण हरी. कोणता मंत्र दिला? राम कृष्ण हरी. आणि ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबार स्वप्नातून जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की माझ्या स्वप्नामध्ये काही साधी सुधी व्यक्ती आलेली नव्हती, तर साक्षात संत महात्मे माझ्या स्वप्नामध्ये आले होते, ही गोष्ट ज्या वेळेस महाराजांच्या लक्षात आली त्यावेळेस महाराजांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात महाराज म्हणतायत उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. माझं भाग्यच उदयाला आलं, माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. बघा, संतांना जो आनंद होतो तो वेगळा आहे आणि आपल्याला जो होतो तो वेगळा आहे. आपल्याला टेम्पररी गोष्टीमध्ये आनंद असतो बरं का. आपल्याला जर का धन मिळालं की आपण म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं. जर समजा एखाद्याला घराचा पाया खोदत असताना द्रव्यांनी मोहरांनी भरलेला हंडा सापडला तर तो काय म्हणतो? माझं भाग्य उदयाला आलं. माऊली म्हणतात तरी निदान जोडवया भाग्य धडेगा धनंजया परी जोडिले भोगावया विपायी होय. माझं भाग्य उदयाला आलं, धन मिळालं, धन प्राप्ती झाली की माणूस म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं. पण देव सगळ्यांनाच सगळं देत नाही आहे की नाही. जगात असं कोणी परफेक्ट नाही. जरी एखाद्याकडे संपत्ती भरपूर असेल तर त्याला संपत्तीला वारसच कोणी नसतो आहे की नाही. आणि जर समजा अशा परिस्थितीमध्ये एखाद्याला मुलगा होत नसेल तर मुलगा होण्याकरता तो किती प्रयत्न करतो, नवस काय करतो, दवाखानं काय करतो. आणि कर्म धर्म संयोगाने जर त्याला मुलगा झाला की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला.
पण मुलगा झाल्यावर जसं लोक म्हणतात मुलगी झाल्यावर नाही. बर पहिली मुलगी झाली तर ठीक आहे, दुसरी पण जर मुलगीच झाली तर ह्या गड्याचा चेहरा फोटो काढायसारखाच दिसतो, आहे की नाही. मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. मी म्हणत नाही की मुलगा नसावा, अरे मुलगा पण असावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता ना. मुलगा होण्याकरता आतापर्यंत कितीतरी मुलींना आपण मारलं, किती स्त्रीभ्रूण हत्या झाल्या. अरे ती सुद्धा मुलगी, तिला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. ज्या वेळेस तुम्ही तिला मारण्याचा विचार करता ना, त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई नऊ महिने नऊ दिवसाने झाली जग मगण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुछ बुझे कोई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्यासाठी मला मारू नको गाय, वंशाच्या दिव्यासाठी मला मारू नकोस. जर दिवा तुला प्रकाश देत असेल तर पंती सुद्धा तुला प्रकाश देऊ शकते, लक्षात ठेव. एका माणसाला मी विचारलं, म्हटलं का मुलगाच का पाहिजे, मुलगी का नको. त्यांनी मला सांगितलं ताई शेवटी पाणी पाजाय मुलगा पाहिजे कधी. मी त्यांना म्हटलं तुम्हाला जिवंतपणीच पाणी पाजतो का नाही त्याचा विचार करा. अरे तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणी पाणी पाजलं पाहिजे का, मेले जिवंतपणी पाणी पाजलं पाहिजे ना. आणि तुम्ही म्हणता की शेवटी फक्त मुलगाच सांभाळू शकतो, कोण म्हणत. हा मुलाने घराच्या बाहेर काढल्यावर आठवण मुलीचीच येते ना. आणि आज 80% आई वडिलांना मुली सांभाळतायत, फक्त मुली. म्हणून मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करू नका. आणि आज परिस्थिती आपण बघतोय काय झाली. हा आणि अशा परिस्थितीमध्ये जर का एखाद्याच जमलंच कि तो म्हणतो आज माझ भाग्य लग्न लग्न. हा आपण केलेले कर्माची फळ आहेत ना, बाकी काही नाही, लक्षात ठेवा. जर एखाद्याच जमलं ना तो इतका फुगतो, त्याला वाटतं माझ्यासारखं कुणीच नाही. एखाद्याचं जर जमत नसेल ना तो देवाकडे जातो, देवाला म्हणतो देवा काय करून ठेवलंय, माझ्या बरोबरचे सगळे मित्र डबल चतुर्भुज झाले आणि तू मला एकट्याला सिंगल ठेवलं. पण त्याचं जमू द्या, स्वर्गाला दोनच बोटे उरलेला असतात. म्हणजे इतका फुगतो की त्याला वाटतं माझ्यासारखं कुणीच नाही. म्हणजे काही काही लोक लग्नाच्या पण योगात भाग्य समजतात, पण लग्नाच्या युगात भाग्य समजायची काय गरज नाही. आमच्या इकडे एका गृहस्थाची बायको त्याच्याकडून इतकं काम करून घेते तर कीर्तनात नाही सांगत, पण इतकं काम करून घेते ती घेते, नंतर त्याला नदीव आंघोळी लावती, आंघोळ पण घरी करून देत नाही. एके दिवशी ती म्हटली अहो आज काय तुम्ही नदीवरती जाऊ नका, मी तुमच्यासाठी पाणी तापवाय ठेवले. पाणी तापवलं, त्याला साबण लावून तिने आंघोळ घातली. हो हे मनात विचार करायचा आज हिला नेमकं झालंय तरी काय. मग तिने त्याला साबण लावून आंघोळ घातली, त्याच्यासाठी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, स्वयंपाक झाला बसायला पाट टाकला, ताट वाढून ठेवलं, ताटाचे शेजारी रांगोळी काढली, म्हटली बसा पाटव. हा तर थराथरच कापत होता, याला वाटलं आज काय सुडव देती का काय काय माहिती. ते बसलं पाटव, पण शेजारचे लोक हा प्रकार बघत होते. शेजारच्या एका मावशीने विचारलं का गो, म्हटली तू तुझ्या नवऱ्याकडून रोज इतकं काम करून घेते आणि आज याची एवढी सेवा का चालली. तेव्हा ती म्हटली अगं आज पोळ आहे ना, बैल पोळा. मग आजच्या दिवस तरी बैलाला विश्रांती नको का. लग्नाच्या युगात भाग्य समजायची काय गरज नाही. एका ग्रस्ताचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्याचा मित्र त्याला भेटला, तो म्हटलं का रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली. म्हटलं रे काय सांगायचं, बायको इतकी आगाव आहे की माझं काय ऐकतच नाही.
त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, तू फक्त एक काम कर, तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. त्याने त्या पद्धतीने सुरू केलं बरं का. गुंतर आला हमकास, पण मनात तिचा इतका वैताग आला होता. एके दिवशी त्याच्या वडिलाचं श्राद्ध होतं, तो म्हटला हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे पण आपल्याला ते करायचं नाही. ती म्हटली काम का म्हणून करायचं नाही, म्हटली मी करणार म्हटली. आता हिला उलटच चालायची सवय होती ना. आणि मग त्या दिवशी तिने ब्राह्मण काका वगैरे बोलवले, पुरणपोळ्याचं स्वयंपाक केला, ब्राह्मण काका जेवून गेले. मग त्यानंतर हा आला आणि हा म्हटला का ग पिंड वगैरे जे काय आहे ते उकिरड्यावरती टाकू का. ती म्हटली नदी नाही का. ती म्हटली आहे पण तू जाऊ. ती म्हटली नाही नाही मीच जाणार. अगं नको जाऊ, पाणी भरपूर नदीला बुडशील, तुला पोहता येत नाही. नाही नाही मीच जाणार. ती पुढं हातीच्या पाठी बघा. अगं नको जाऊ. नाही नाही मी जाणार. अगं बुडशील, बुडणार, मरशील, मरणार. कायमची कटकटच गेली. कर्कशे संगती महाराज तर सांगतात ना, दुःख उदंड भजिती. महाराजांनी सांगितलं त्यांचा अनुभव. त्या म्हटले हा या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. महाराजांनी सगळा अनुभव घेतलेला आहे म्हणून महाराज सांगतात बाबा नो भाग्य समजायचं नाही. कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य तरी नो हे धन पुत्र दा. भाग्य तरी नो हे धन पुत्र दा. संतापाई महाराज सांगतात कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. धन पुत्र आणि दारा. दारा म्हणजे, दारा म्हणजे पत्नी बरं का. या तीन गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही महाराज सांगतात. पण आपण जर विचार केला, तुम्ही म्हणचाल की महाराज या तीन गोष्टी असल्याशिवाय तर आमचा प्रपंच होतोय का. प्रपंचामध्ये पहिल्यांदा तर धन लागतंय. प्रपंचाच जाऊ द्या, आजकाल परमार्थ सुद्धा पैशाशिवाय होत नाही. जे नियोजन करतात कार्यकर्त्यांना माहिती असे नाही की नाही. हा परमार्थ जर वजनात करायचं म्हटलं तर चार पैसे, म्हणजे धन असल्याशिवाय प्रपंच होत नाही, धन असल्याशिवाय परमार्थ सुद्धा होत नाही. आज आपल्या मुलांना आपण एवढं शिकवतो, नोकरीला लावतो कशासाठी. कशासाठी? हा शेतकरी असेल शेती करतो कशासाठी, व्यापारी व्यापार करतो कशासाठी, वकील वकील इथं कोण नाही ना. नाही खोट्या बाजूने का होईना पण निकाल देणार कशासाठी. कीर्तनकार आता मात्र सगळे हसायला लागले. व त्यांना काही पोट नाही का काही. विठाला विठाला. लक्षात ठेवा धन हे चांगलंय का वाईट आहे. चांगलंच आहे ना, चांगलंच आहे ना. पण ते जर जास्त असेल तर त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. आणि धन, हा धन
कमी पण नसावं आणि जास्त पण नसावं, ते गरजेपुरतच असलं पाहिजे, मापतच असलं पाहिजे. गरजेपुरत्या ह्या गोष्टी ठीक आहेत, पण त्या अति नसू नयेत. जर जास्त असतील तर महाराज सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचकरी. धन चांगलं आहे, कोण म्हणत धन वाईट आहे. दुसरी गोष्ट मुलगा पुत्र, पुत्र चांगला आहे का? पालकांना माझा प्रश्न आहे. हा पुत्र चांगला, जर तुमचं ते ऐकत असेल तर चांगलं आहे. आज्ञाधारी असेल तर तो चांगला आहे. फार कमी मुलं आहेत की ते आपल्या आई वडिलांचं ऐकतात. आणि आई वडिलांचं ऐकायला काय कमीपणा असावं, आई वडिलांचं ऐकलं पाहिजे नाही का. ते जरी अशिक्षित असले तरी तुझ्यापेक्षा काहीतरी उन्हाळी पावसाळे त्यांनी जास्त खाल्लेले आहेत ना. हा आणि आपल्या जीवनातला एक अनुभव व 25 वर्षाचं तुमचं शिक्षण एक आहे, त्यामुळे आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. पुत्र पण चांगला आहे जर तुमचं ऐकत असेल तर, धन पण चांगलं आहे. तिसरी गोष्ट महाराज सांगतात दारा, दारा म्हणजे पत्नी. पत्नी चांगली आहे का? इथं आले असतील आता काय. हा चांगलीच म्हणावं लागल, घरी गेल्यावर खायचे भांडे होतील. हा सगळं चांगलं हो, पण महाराज सांगतात या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाहीत, कारण यांच्यापासून दुःखाशिवाय. बघा आतापर्यंत जेवढे जेवढे बहिरे झालेले आहेत ना, ते बायकोचं ऐकून ऐकून बहिरे झालेले आहेत बरं. बाकी दुसरं काहीच कारण नाही, काहीच. बायकोची बडबड ऐकू 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 आमचे कान बहिरे झाले. यांच्यापासून दुःखाशिवाय दुसरे काही मिळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टीत भाग्य समजायचं नाही. महाराज सांगतात येरती माईक दुःखांची जनता. एवढ्या करता यांची प्राप्ती होणं खरं भाग्य नाही. भाग्यवंत म्हणायचं कोणाला, भाग्यवंत म्हणत या. शरण गेले पंढरी राया, जो पांडुरंगाला शरण जातो तो भाग्यवान आहे. भाग्यवंत म्हणायचं कोणाला, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मीजे याच लागे. हा आपल्याला संसारामध्ये जन्म भेटला म्हणजे आपण पण भाग्यवानच आहे. अरे संसार करण्याच्या निमित्ताने का होईना पण परमार्थ करता येतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, जन्माचं सार्थक आपल्याला याच जन्मामध्ये करता येतं. आपण भाग्यवान आहे की आपल्याला हा देह मिळाला. देवे दिला देह, फक्त देहच नाही या देहामध्ये इंद्रिय दिली. दिली इंद्रिय अंत पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोड सी नारायण नस जीव पण रोगा. दिले इंद्रिय अंत पाय कान डोळे मुख बोलाया वचन बोलाया वचन. तोंड कशासाठी दिलं, फक्त खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी दिलंय का? नाही, कशासाठी? त्याचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला तोंड दिलंय. मी तर असं म्हणेल की ज्या माणसाला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना. आता ज्याला नाही काय तोंड, तो कशाला देवाचं नाव घेईल. नामाविन मुख सर्पाचे ते. मला सांगा आता साधी सोपी गोष्ट आहे, ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावर टोपी घालेल ना. ज्याला नाही तुमचं नाही सांगत बरं का, टाळकऱ्यांचं सांगते. आमच्यामध्ये नियम आहे, टाळकऱ्यांनी उभा राहिल्यानंतर डोक्यावरती काय घातली पाहिजे, टोपी घातली पाहिजे. आहे की नाही? तुमचं झालं. मला सांगा ज्या स्त्रीला डोकं बरोबर करंट लागला होता तुम्हाला, आता नका घेऊ, आता नका घेऊ, आता कशाला घेता येईल. काय झालंय माहिती का, आमच्या माता भगिनींनी कीर्तनाला यायला लागल्यापासून डोक्यावर पदर घ्यायचंच बंद केलंय. हो कुठे यायला लागल्यापासून? इथं, कारण त्यांनी इथंच ऐकले डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी डोईचा पदर आला खांद्यावरी. बरोबर ना मावशी? बरोबर म्हणते. लक्षात ठेवा, भगवंताने आपल्याला हा देह दिला
म्हणजे त्याचं भजन करण्यासाठी दिला. अरे आपण भाग्यवान आहोत, आपल्याला हा देह मिळाला, भाग्यवान आहात. तिसरा भाग्यवान त्याला म्हणायचं, ज्याच्या अंतकरणातून काम क्रोधादी विकार निघून गेले. एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही हे विकार निघून जाणे. आणि परमार्थामध्ये आलेल्या लोकांमध्ये तर हे विकार नसूच नाही, की नाही? हा, कारण महाराज सांगतात जो माणूस ह्या विकारांना सोबत घेऊन परमार्थ करतो तो मूर्ख आहे. काय तो मूर्ख आहे. मी म्हणत नाही बरं का, महाराज सांगतात काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थासी निघे तोची मूर्ख. हे विकार ज्यांच्या अंतकरणातून गेले तो भाग्यवान. आणि चौथा भाग्यवान त्याला म्हणायचं ज्याला खऱ्या संताची भेट झाली. कारण खऱ्या संताची भेट होणं इतकी सोपी गोष्ट, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेथी करुणा केली. मुळात मुळात संत बनणंच खूप अवघड आहे. इतकं सोपं आहे संत म्हणायचं. हा, सोसी जगाचे आघात त्याला म्हणायचं संत. जो जगाचं आघात सहन करतो तो संत आहे. हा, म्हणून जीवनामध्ये सहन करायला शिकलं पाहिजे. जो सहन करतो ना या जगामध्ये तोच टिकतो, जो सहन करत नाही तो टिकत नाही. हा, नाही नाही नाही, मला सांगा, ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा त्याने अगोदर कुठं गेलं पाहिजे? पाथरवटाकडे गेलं पाहिजे ना बाबा. पाथरवटाकडे गेला म्हणजे तो देव झाला, नाही ना? त्या पाथरवटाने मारलेल्या त्या छंडीचे, त्या हातोड्याचे, त्या हातोडीचे घाव त्या दगडाला सहन करावे लागतात, तेव्हा त्या दगडाला कुठंतरी देवते.